नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत, मात्र त्याआधी महत्त्वाची बातमी. मराठा कुणबी नोंदी शोधण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर आता सोपवण्यात आली आहे. सणांचे दिवस वगळता दिवाळी सुट्टीमध्ये शिक्षकांना या कुणबी नोंदी शोधाव्या लागणार आहेत. 1948 ते 1967 या कालावधीमध्ये नोंदी शोधण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. सणांचे दिवस वगळता शिक्षकांवर आता कुणबी नोंदणी शोधण्याची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दत्ता, नक्कीच वृषाली, राज्यभरातील सगळ्याच शिक्षकांवरती ही मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. शाळांमध्ये ज्यांच्या कुणाच्या प्रवेश झाल्या होत्या 1948 ते 1965 पर्यंतचे किंवा 67 पर्यंतचे, त्या कालावधीमध्ये ज्यांच्या कुणाच्या नावासमोर कुणबी ही नोंद आहे अशा नोंदी शोधण्याचे आदेश जे आहेत ते राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांना देण्यात आलेली आहेत. आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये खास करून हे काम करायचं आहे. ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी सुट्टी असणार आहे, मात्र उर्वरित सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये या सगळ्या शिक्षकांना या सगळ्या कुणबीच्या नोंदी शोधाव्या लागणार आहेत आणि त्या सगळ्या नोंदी महसूल विभागाला सादर करावे लागणार आहेत आणि त्याच नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. त्यामुळे या सुट्टीमध्ये गुरुजींना सुट्टी घेता येणार नाही, तर कुणबीच्या नोंदी शोधाव्या लागणार आहेत. धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सणांचे दिवस वगळता शिक्षकांवर आता कुणबी नोंदणी शोधण्याची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे. कुणबी नोंदी शोधण्याची जबाबदारी आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर सोपवण्यात आलेली आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये शिक्षकांना आता कुणबी नोंदी शोधाव्या लागणार आहेत. 1948 ते 1967 या कालावधीमध्ये नोंदी शोधण्याचे आदेश देण्यात आले.